कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली MIDC औद्योगिक क्षेत्रात रस्त्याचे काँक्रीटीकरण कामासाठी 110 कोटी मंजूर केले. तर दुसरीकडे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा पक्षाचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीच्या रखडलेल्या 1000 कोटी विविध विकास कामे कधी करणार असा सवाल नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन करून केला आहे. तसेच मनपाच्या उपविधी विरोधात भाजपाच्या अंतर्गत लढा सुरू केला आहे. जन आंदोलन आणि जनजागृती मोहीम त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कचरा संकलनाचा उपचार विरोधात नागरिकांना घराघरात जाऊन त्यांना जागृत करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. राज्याचे नगर विकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे या दोघा बापलेकाच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी जन आंदोलनाचे राजकारण सुरू केले आहे. गेली 2 वर्ष नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून कल्याण डोंबिवली संबंधित विषय अजूनही प्रलंबित असल्याचा दावा केला आहे. ठाणे डोंबिवली कल्याण अंबरनाथ या शहरांनी शिवसेना पक्षाला गेली 25 वर्ष एक हाती सत्ता दिली तरी या शहराचा विकास अर्धवट राहिला आहे. नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, MMRDA खातं सुद्धा त्यांच्याच अंडर मध्ये येतं. त्यामुळे गेल्या काही वर्षभरांमध्ये असणारे जे प्रकल्प आहेत, मग तो मेट्रो असेल आणि रस्ते असतील, उड्डाण पूल असतील, त्या सर्वांसाठी जे प्रलंबित असलेल्या या प्रकल्पांना न्याय देणं हे पालकमंत्र्यांचं काम आहे. आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सर्व विषयाला न्याय कधी देणार हा प्रश्न मी विचारला आहे. किती प्रकल्प आहेत? माझ्या हातामध्ये फार मोठी लिस्ट आहे. देवेंद्रजी ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी या सर्व कामांना मंजुरी दिली आहे, निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु पालिकेतले असणारे अधिकारी आयुक्त यांनी जे अधिग्रहण करायला हवं ते अधिग्रहण वेळेत न केल्यामुळे रिंगरोड सारखा जो प्रकल्प आहे, जो 576 कोटी रुपयांमध्ये त्यावेळेला करता येऊ शकत होता, आज त्याची किंमत जवळजवळ 3 पटीपेक्षा जास्त झाली आहे. हे जे अधिकारी आहेत, जे अधिकारी येत आहेत कंटिन्यू आयुक्त म्हणून इथे येतात, यांची जी भूमिका असते ती वेळ काढू भूमिका असते. प्रकल्प म्हणून त्याच्याकडे जे पाहिलं पाहिजे ते पाहत नाहीत आणि त्याचा भूकदंड हा जनतेच्या करातून मिळणाऱ्या पैशावरती येतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. म्हणून माझी विनंती आहे की हे जे आयुक्त आहेत आणि त्यांच्याबरोबर असणारे जे अधिकारी आहेत, हे सर्व अधिकारी वेळ काढू जे धोरण आहे या धोरणाच्या विरुद्ध पालकमंत्र्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे असा दावा चव्हाण यांनी केलाय. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण.